प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। आपलं ते बाळ दुसऱ्याचं ते काट, असं काही सोमवारी जळगाव शहर महानगरपालिकेच्या 17 मजली इमारतीच्या समोर पाहावयास मिळालं। ते म्हणतात ना, आपलं ते बाळ दुसऱ्याचं ते काट, अर्थात आपले अंगण स्वच्छ सुंदर दिसावं, त्याला टापटीपणा असावा, पण शेजारी मात्र घाण अस्वच्छता काढणारा हो। जळगाव शहरात सध्या माल निस्तारण योजनेअंतर्गत व अमृत योजनेमुळे शहरात विविध ठिकाणी रस्ता खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे। जळगाव शहराच्या महानगरपालिकेच्या 17 मजली इमारतीसमोर सोमवारी इतक्या वेगवान पद्धतीने काम सुरू आहे की अवघ्या 2 दिवसात रस्ता खोदून पाईपलाईन टाकून बुलडोझर फिरवत रस्ता व्यवस्थित तयार करण्यात आलाय। नागरिक विचार करत राहिले की शहरातील इतर भागात सुद्धा रस्ता खोदून पाईप टाकण्यात आले, पण इतक्या वेगाने आणि व्यवस्थित काम शहरात मोजक्याच ठिकाणी सोडलं तर बाकी ठिकाणी ओबडधोबड पद्धतीने रस्ता बुजवण्यात आलाय। सोमवारी मनपासमोरचा रस्ता इतक्या वेगाने तयार करण्यात येत आहे असे सर्वत्र काम झाले असते तर कदाचित आज शहराचे चित्र वेगळे राहिले असते। आज जी परिस्थिती आहे ती नसती, आता नागरिक म्हणू लागले। जळगाव महानगरपालिकेसमोर मी रोज ये जा करत असते, ते तिथे पाईपाचं काम सुरू होतं, तर अवघ्या 24 तासात तिथलं पाईपाचं काम होऊन रस्तेसुद्धा व्यवस्थित झाले, अगदी प्लेन झालेले आहेत। आमच्या गल्लीत हे पाईपाचं काम सुरू होतं, पण जशी फिनिशिंग हवी रस्त्यांना, जसं व्यवस्थित काम हवं तसं झालेलं नाही आहे। तर आम्ही काय टॅक्स भरत नाही का? आणि टॅक्स भरत नाही तो राहिला विषय, पण मग प्रत्येक जळगावातलं प्रत्येक गल्लीत रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे। मनपासमोर तयार होणाऱ्या रस्त्याला शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी असाच रस्ता शहरातील प्रत्येक प्रभागात व्हायला हवा, नागरिकही टॅक्स भरतात पण त्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय, असा प्रश्न उपस्थित केलाय। आपण या ठिकाणी बघत असाल जळगाव महानगरपालिकेच्या 17 मधल्या इमारती समोर योगदान पद्धतीने असं रस्त्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। रोलर आहे, फायरची गाडी आणि ती खडी, तिथे जे काम चालू साऱ्याबुद्धीचं हे रात्रंदिवस तिथे काम सुरू आहे। असं जळगाव शहरात इतर कोणत्याही ठिकाणी दिसून येत नाही आहे। जळगाव शहरातील जे लोक टॅक्स भरतात त्या ठिकाणी सुद्धा अशी सुविधा नाही आहे। नागरिक येणे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे का? बाकी ठिकाणी नागरिक राहत नाही का? असं मला महापालिके प्रशासनाला विचारायचं आहे। जे या ठिकाणी काम सुरू आहे, इतर प्रभागात पण असं काम सुरू असतं, तर प्रशासनावर जो रोष आज निर्माण होतो आहे, नगरसेवकांना लोक शिवीगाळ करत आहेत, ते शिव्या घालण्याचा टाईम आज नगरसेवकाला आला नसता, पण मग प्रशासनाने स्वतःच्या इमारतीसमोर जो रस्ता करून घेत आहे असा जर संपूर्ण शहरामध्ये केला असता तर नागरिकांच्या रोषाला समोर जायची गरज पडलेली नसती। आणि जे आज इथे काम चालू आहे आनंदाची गोष्ट आहे, असंच काम पूर्ण शहरात प्रशासनातर्फे करण्यात यावं। खोदकामामुळे खराब झालेले रस्ते, त्यामुळे होणारे ऍक्सिडेंट, तसंच वाहन चालवताना वाहनधारकांची सर्कस आणि पायी चालताना होणारी कसरत यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून नागरिकांचा रोष नगरसेवक व महानगरपालिकेवर आहे। केव्हा जळगाव शहरात रस्ते तयार होतील आणि वापरण्यायोग्य रस्ते चांगल्या प्रतीचे होईल याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी।